नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ्स चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 66 मध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण प्रपोर्शन अँड रेशियो मधील प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत। या प्रॉब्लेम सेट मधील उदाहरण क्रमांक 8 पासून आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही 1 ते 7 उदाहरणं पाहिले असतील आणि पूर्ण प्रकरण पाहायचं असेल तर व्हिडिओ क्रमांक 53 पासून तुम्ही सर्व व्हिडिओ एकत्रित पाहू शकता। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 8, जर a/b बरोबर 2/3 तर पुढील राशींची किंमत काढा। इफ a/2 a/b इज इक्वल टू 2/3 देन फाइंड द व्हॅल्यूज of following expressions। आता आपल्याला फॉलोइंग एक्सप्रेशन्स काढायचे आहेत। तर हा भाग झालेला आहे, आपण न झालेला आणि होऊन सुद्धा जर अवघड एखादं उदाहरण असेल तर आपण बघतो आहोत। मित्रांनो, चारही गणित तुम्हाला ह्यातली सुटत आहेत। जसं पहिलं गणित जर बघितलं, 4a (4a + 3b/3b), या ठिकाणी कोणती क्रिया केलेली आहे, कोणते ऑपरेशन्स आहेत, तर या ठिकाणी आपलं डिवाइड कंपोनेंडो आहे, योग क्रिया आहे। मग योग क्रियामध्ये काय करतो आपण, a/b म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 4a + 3b दिले, म्हणजे a/b ची किंमत 2/3 लिहून आपणाला दोन्ही बाजूला 4/3 न 4/3 न मल्टीप्लाय करावं लागेल। मल्टीप्लाय करून जी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल त्या व्हॅल्यूची तुम्हाला कंपोनेंडो करावी लागेल, म्हणजे योग क्रिया करावी लागेल आणि तुम्हाला उत्तर मिळेल। मी दुसरं गणित वाटल्यास इथं सरावासाठी घेतो, पण त्याआधी राहिलेली गणित पण बघतो। तिसरं गणित a^b/b पहिल्या गणिताप्रमाणेच आहे। a^b ची किंमत काढण्यासाठी दिलेल्या किमतीचा पहिल्यांदा क्यूब करा, दोन्ही बाजूचा क्यूब केल्यानंतर पुन्हा काय करा तर कंपोनेंडो करा, योग क्रिया करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल। चौथं गणित पहिल्यांदा मल्टीप्लाय करा दोन्ही बाजूला, 2 साईडला 7/4 जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ती व्हॅल्यू आल्यानंतर कंपोनेंडो डिवायडेंडो करा आणि कंपोनेंडो डिवायडेंडो करून तुम्हाला उत्तर मिळेल। पण चौथं गणित लिहिलेल्या पहिल्यांदा मूळ गणिताची अल्टरटेंडो करा, व्यस्त क्रिया करा आणि मग मी आत्ता सांगितलेल्या क्रिया करा। आहे असल्या प्रकारचं गणित आणि एक उदाहरण दाखल म्हणून मी दुसरं गणित घेतो। या ठिकाणी झालेलंच आहे, 5a² + 2b² / 5a² - 2b² असं गणित आहे। यामध्ये उदाहरण आपल्याला काय दिलेलं आहे, किंमत कशाची दिली आहे, a/b = 2/3। मग याचा विचार करता माझी मूळ एक्सप्रेशन काय आहे, माझी मूळ राशी काय आहे, ही मूळ राशी पण मी ऑफकोर्स बघणार आहे। मग माझी मूळ राशी शोधण्यासाठी, म्हणजे माझी मूळ राशी आहे 5a² / 2b². मग काय काय ह्यात बदल आहे, तर पहिल्यांदा वर्ग करूया आणि वर्ग केल्यावर पुन्हा 5/2 न मल्टीप्लाय करूया, दोन्ही बाजूला 5/2 न गुणूया। म्हणून मी काय म्हणणार आहे, या ठिकाणी स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही बाजूचा वर्ग करू, म्हणजेच a² / b² = 2^4 / 3^9। पुन्हा म्हणा दोन्ही बाजूला 5/2 ने गुणून। कशासाठी ही किंमत काढायला लागलोय, झालंय हे, ह्याच्या आधीचे व्हिडिओ नक्की बघा। तरी पण मी सांगतो, ही किंमत काढल्याशिवाय यामध्ये आपणाला कंपोनेंडो डिव्हायडेंडो करता येत नाही, योग वियोग क्रिया करता येत नाही। योग वियोग क्रिया केल्यानंतर याचं जे उत्तर आहे ते काढता येत नाही, म्हणून आपल्याला ह्याची किंमत याच्या आधाराने काढायची। ओके, दोन्ही बाजूला 5/2 गुणल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाइंग 5/2 by 2 both sides असं म्हणा, मल्टिप्लाइंग बाय 5/2 to both sides, 5/2 into a² + a² / b² इज इक्वल टू 4/9 × 5/2। हेन्स 5a² / 2b² इज इक्वल टू 4 × 5 = 20, 9 × 2 = 18। आणि मग या ठिकाणी पुन्हा म्हणा दोन्ही बाजूची योग वियोग क्रिया करून लिहा, दोन्ही बाजूची योग वियोग क्रिया करून। मग
सेमीने काय लिहायचं, कंपोनेंडो डिवायडेंडो बोथ साइड. मग कंपोनेंडो डिवायडेंडो म्हणजे काय होणार आहे, फायव ए स्क्वेअर प्लस टू बी स्क्वेअर अपॉन फायव ए स्क्वेअर मायनस टू बी स्क्वेअर वन साइड झाली. आता दुसऱ्या बाजूला जाऊया, सेकंड साइड, 20 प्लस 18 अपॉन 20 मायनस 18, 20 प्लस 18 इज इक्वल टू 38 आणि इथं येईल मायनस 2, 2 वन जा 2, 2 वन जा 2, 2 9 जा 18, दॅट मीन 19 हे तुमचं या ठिकाणी चौथ्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं सुटत आहेत गणितं, आपली गणितं झालेली आहेत. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा, व्हिडिओ पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. चला जाऊया प्रश्न क्रमांक 9, हा पूर्ण वेगळा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 काय सांगितलंय, ए बी सी डी प्रमाणात असतील तर सिद्ध करा, ए बी सी डी आर इन प्रपोर्शन देन प्रूव्ह दॅट. आता प्रूव्ह दॅट करताना काय करायचं मित्रांनो, तर प्रूव्ह दॅट करताना आपणाला के रीत वापरायची, के ची पद्धत वापरायची. ती कशी असणार आहे के ची पद्धत, त्याच्या आधी आपण काय करूया, एक बाजू लिहून घेऊया, एल एच एस. हां, मी आता गणित लिहित नाही. क्वेश्चन नंबर 9 त्यातलं पहिलं गणित घेतोय आणि त्यातली पण मी एल एच एस बाजू घेतोय. मग एल एच एस बाजू काय आहे, 11 ए स्क्वेअर प्लस 9 बी स्क्वेअर अपॉन 9 ए सी अपॉन 11 बी स्क्वेअर प्लस 9 बी डी. ही काय आहे तुमची एल एच एस बाजू आहे, मराठी मीडियम डावी बाजू आहे. मग डावी बाजू तुम्ही काळजीपूर्वक लिहिली. आता काय करा, म्हणून ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू के मानू. लेट ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू के. हेन्स तुम्ही खाली लिहा, हेन्स ए इज इक्वल टू बी के अँड सी इज इक्वल टू डी के. कसं काय, हे बीचं या ठिकाणी साईड चेंज झाल्यावर मल्टीप्लाय बाय मल्टीप्लाय टू ए के होईल आणि डीचं पण मल्टीप्लाय टू के होईल. डीचं पक्षांतर झाल्यावर केला गुणिले होईल, हे पण केला गुणिले होईल आणि ए ची किंमत अनुक्रमे बी के आणि डी के आली. म्हणून एल एच एस इज इक्वल टू 11 ए स्क्वेअर दॅट इज मीन बी के स्क्वेअर प्लस 9 ए, ए मीन्स बी के इन टू सी, सी मीन्स डी के अपॉन. किती व्यवस्थित ठेवा, काळजीपूर्वक ठेवा, 11 बी स्क्वेअर बी ची किंमत नाही आपल्याकडं तसंच येईल, प्लस 9 बी, बी पण नाही आपल्याकडं, डी, डी पण नाही आपल्याकडं, जी किंमत नाही ती किंमत ठेवायची नाही. पुन्हा काय पायरी होईल बघा मित्रांनो, 11 बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 9 या ठिकाणी बी डी जसंच्या तसं लिहा आणि इथं के वर्ग म्हणा. हा बघा, 9 बी डी के वर्ग. बघा हे गणित तुम्ही लिहून घेतलं असेल. बघूया नेक्स्ट आपण स्टेप बघणार आहे, यातली नेक्स्ट स्टेप काय बघूया. आता कॉमन काढा ह्याच्यातून. बघा या न्यूमिनेटर मध्ये कॉमन निघतोय, बघा कॉमन काय निघेल, दोन्ही बाजूला समान काय आहे, एक के वर्ग पण आहे आणि बी पण आहे. म्हणून के वर्ग बी कॉमन काढला, के वर्ग बी कॉमन काढल्यावर मित्रांनो 11 बी राहत आहे. हां 11 बी राहील. बघा इथे मित्रांनो बी कॉमन निघतोय, छेद लिहायचा राहिलाय माझा, 11b अधिक 9b, 11b त्यानंतर बी अधिक 9 हा के वर्ग बाहेर आला, बी बाहेर आला म्हणजे काय राहिलं, डी राहिलं. म्हणून या ठिकाणी डी लिहायचं. आता डिनोमिनेटरच्या प्लेसला काय होईल बघा, या ठिकाणी कॉमन ऑलरेडीच निघालेला आहे, बी कॉमन काढलाय, म्हणजे बी इंटू 11b प्लस 9d.
ब्रैकेट ला ब्रैकेट कैंसल बी ला बी कैंसल इज इक्वल टू के स्क्वेअर। तीन ते चार मार्काचे हे उदाहरण आहे, हां लक्षात असू द्या। ही तुमची एलएचएस झाली, मग आरएचएस काय असेल म्हणायचं। हेंस आरएचएस इज इक्वल टू काय आहे बघा, आरएचएस ए स्क्वेअर प्लस थ्री ए सी, ए स्क्वेअर प्लस थ्री ए सी अपॉन बी स्क्वेअर प्लस तीन बी डी, बी स्क्वेअर प्लस थ्री बी डी। बघा उदाहरण लिहायचं चुकलं तर आपलं उदाहरण पण चुकत असतं, लक्षात असू द्या मित्रांनो। आता इज इक्वल टू ए स्क्वेअर, व्हॉट इज मीन ए, ए मीन्स बी के स्क्वेअर। लिहिताना ब्रॅकेट मध्ये लिहा, चुकून बी के स्क्वेअर आपण असं लिहितो आणि आपलं उदाहरण चुकतं। म्हणून बी के कंसाचा वर्ग अधिक तीन इंटू ए, तीन इंटू ए, ए म्हणजे काय आहे परत बी के, गुणिले सी म्हणजे डी के, अपॉन बी स्क्वेअर प्लस थ्री बी डी। मग इथं म्हणा बी ची किंमत नाहीच आहे, इथं बी ला बी तसंच ठेवावं लागणार, थ्री पुन्हा बी तसंच, डी डी पण नाही तसंच ठेवा। इज इक्वल टू आता सोडवूया कंस, बी स्क्वेअर के स्क्वेअर घातांकाच्या नियमानुसार बाय रूल ऑफ इंडायसेस, जर कंसाचा घात असेल ब्रॅकेट इंडेक्स असेल तर तो इंडेक्स आतल्या प्रत्येक पदाचा असतो। अधिक तीन बी, तीन बी डी के वर्ग, तीन बी डी आणि के इंटू के वर्ग आलं, अपॉन इथं कॉमन निघतोय काढूया, बी कॉमन निघाला तर कंसात, कंसात काय राहील बी अधिक तीन बी इज इक्वल टू, इथं बघा काय कॉमन निघतोय, इथं बी आहे इथं बी आहे म्हणजे बी कॉमन निघतोय। कॉमन म्हणजे दोन्ही बाजूत असणं किंवा त्या संख्येनं पूर्ण त्या राशीला भाग जाणं। के वर्ग आहे दोन्ही बाजूला। आता बघा या बी वर्ग के वर्ग मधलं बी के वर्ग घेतले म्हणजे इथं फक्त बीच राहिलं, घात कमी करा, फक्त भागायचं म्हणजे घात कमी करायचा, वजाबाकी झाली तिथं घातांकाची। अधिक इथं तीन ला तीन तसंच, बी बाहेर आले डी काय नाही आलं, डी तसंच ठेवा, के वर्ग पण बाहेर आले म्हणून हे पण तसंच ठेवा। छेद हा छेद दिव्या आहे तो बी इंटू ब्रॅकेट थ्री डी, बी प्लस थ्री डी, बी प्लस थ्री डी कंस कॅन्सल होईल, या बी ला हा बी कॅन्सल होईल, उत्तर आलं के स्क्वेअर। बघा मित्रांनो या ठिकाणी एल एच एस के स्क्वेअर आली, आर एच एस के स्क्वेअर आली म्हणून म्हणायचं हे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस। आणि परत पूर्ण हे उदाहरण लिहा, तुम्ही घेतलेलं उदाहरण लिहायचं, लिहिलेलं उदाहरण लिहायचं, याच्यावर लिहिलेलं असेल ते उदाहरण लिहून सगळ्या शेवटी म्हणायचं हे सिद्ध। समजलं? ओके, अशीच सगळी गणित आहेत मित्रांनो, सगळी गणित याच पद्धतीनं आपणाला सोडवायची आहेत। बघा आता स्टार केलेलं ज्या अर्थी गणित आहे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड असू शकतं, मी आणखी ते दुसरंही घेतो, तिसरं मात्र तुम्ही घरी करा। बघा सुटतंय का, म्हणजे तुम्ही स्वतःहून करा, घरातच आहात तुम्ही पण तुम्ही स्वतःहून करा। समजा नाही हे सुटत तुम्हाला तर तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, मग मी ते परत एकदा सोडवून देईन। हां ओके मित्रांनो, कसं आहे ते लक्षात पण तुमच्या येईल, मी ते परत तुम्हाला त्या त्या पद्धतीत सोडवून देईन। चला बघूया दुसरं गणित। दुसरं गणित लिहित असताना सुरुवात करा परत काय, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, लेट इज इक्वल टू के, हेन्स ए इज इक्वल टू बी के, सी इज इक्वल टू डी के। या व्हॅल्यू आपण त्या प्लेसला ठेवायच्या। आता तुमच्या तुम्ही गणित सगळं लिहायचं, पण मी परत एल एच एस लिहितो। हां एल एच एस इज इक्वल टू इंटू रूट, इंटू रूट ए स्क्वेअर प्लस फाईव्ह सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस फाईव्ह सी स्क्वेअर अपॉन b
बी स्क्वेअर प्लस फाय डी स्क्वेअर इन टू रूट व्हॅल्यू ठेवूया ए च्या जागेवर डायरेक्ट जातो आता ए स्क्वेअर दॅट इज मीन बी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी सी आणि डी स्क्वेअर के स्क्वेअर ओके अपॉन बी स्क्वेअर बी ची काय व्हॅल्यूच नाही डी स्क्वेअर डी ची पण व्हॅल्यू नाही म्हणून हे फाय डी स्क्वेअर तसंच येईल इथे पाच लिहायचं राहिलं बरं का आपलं फाय स्क्वेअर सी आहे फाय डी स्क्वेअर के स्क्वेअर इन टू रूट इथं कॉमन निघेल बघा के स्क्वेअर दोन्ही बाजूला आहे मग के स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर काय राहील इन टू ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस फाय डी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस फाय डी स्क्वेअर यालाही ब्रॅकेट काढा म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटला ब्रॅकेट कॅन्सल झाला इन टू रूट के स्क्वेअर येईल आणि के स्क्वेअर म्हणजे त्याचं वर्गमूळ काढा ते वर्गमूळ आलं के ए वर्गाचं वर्गमूळ काय आलं के म्हणजे काय उदाहरणार्थ बघा सोळाचं वर्गमूळ आपण चार लिहितो मग इथं काय झालंय चारचा वर्ग झालाय म्हणजे चार वर्गमूळातल्या कोणत्याही संख्येचा वर्ग असेल तर ती संख्या एकदाच लिहायची चार वेळा तू ती गुणाकाराच्या रूपात असेल तर दोन वेळा लिहायची उदाहरणार्थ सोळाच्या ऐवजी दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन असतं तर त्याचं वर्गमूळ दोन गुणिले दोन आलं असतं म्हणजे समजलं ही आपली एलएचएस बाजू आली एलएचएस साईड आली आता उजवी बाजू आर एच एस काय दिले उजवी बाजू तुम्हाला बघा ए अपॉन बी व्हॉट इज ए आहे बघा ए काय आहे बी के अपॉन बी ला बी तसंच ठेवा बीच काय किंमतच नाही बी ला बी कॅन्सल झालं उत्तर के आलं इथं पण के आलं इथं पण के आलं म्हणून एल एच एस बरोबर आर एच एस मग परत तुम्ही तुमचं इथं गणित लिहायचं काय गणित लिहायचं हेन्स इन टू रूट ए स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस अपॉन बी स्क्वेअर प्लस फाय डी स्क्वेअर इज इक्वल टू ए अपॉन बी आणि हे गणित घेऊन म्हणायचं धिस प्रूव हे सिद्ध समजलं अशा पद्धतीनं मित्रांनो आपला नववा प्रश्न यातला कव्हर झाला बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे दहावा व्हिडिओ पॉज करा नसेल तर काय करा स्क्रीनशॉट काढून तुम्ही उत्तर लिहू शकता चला क्वेश्चन नंबर 10 प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 10 काय दिलाय क्वेश्चन नंबर 10 बघा एबीसी परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा इफ ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन देन प्रूव दॅट आता कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय दोन गणित आहेत मित्रांनो मी एक घेईन तुम्ही एक घरी सोडवा झालेलंच आहे हे सुद्धा नववा प्रश्न फक्त थोडासा वेगळा होता ती उदाहरणं आपण सोडवली नव्हती पण ही उदाहरणं के रीतीनं सोडवलेली आहेत बाय के मेथडनं सोडवलेली आहेत के ची किंमत काढायची आहे म्हणजे पहिल्यांदा आपण मी पहिलं गणित घेतो कुठलंही घेऊ शकतो अर्थात दुसरंही घेऊ शकतो तुम्ही प्रयत्न करा नाही सुटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला मला कॉन्टॅक्ट करा मग मी ते तुम्हाला गणित सोडवून सुद्धा देईन ओके चला एबीसी परंपरित प्रमाणात आहेत याचा अर्थ काय तर ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के लेटनेस सुरुवात करा सेमीनर हेन्स ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर अँड बी इज इक्वल टू सी के ही किंमत अशी कशी काय आली मागच्या व्हिडिओमध्ये याचं सगळं स्पष्टीकरण दिले मागील व्हिडिओ कृपया बघा आता आपण या पहिल्या गणितातली मी गणित लिहित नाही इथं तुम्ही गणित लिहायचं आणि या गणितातली मी पहिली बाजू लिहितो म्हणून एल एच एस बरोबर ए अपॉन ए प्लस टू बी इज इक्वल टू ए ए सी के स्क्वेअर अपॉन ए सी के स्क्वेअर प्लस टू बी टू सी के इज इक्वल टू सी के स्क्वेअर अपॉन इथे कॉमन निघतोय बघा दोन्हीतनं कॉमन निघतोय सी के
आणि इथं कंसात राहील के प्लस टू, के प्लस टूच राहते, काही फरक पडत नाही. पुन्हा या सी ला सी कॅन्सल होते, या के वर्गातलं एक के निघून जाईल, के राहील. म्हणजे या ठिकाणी तुमची एलएचएस काय आली बघा, के अपॉन के प्लस टू. आता आपण आरएचएस सुरुवात करू. बघा एलएचएस चं उत्तर काय आलं, के अपॉन के प्लस टू, ए मायनस टू बी अपॉन ए मायनस फोर सी इज इक्वल टू. मग कॉमन काढताना आता आपण इथं पहिल्यांदा किमती ठेवायच्या, इथं पहिल्यांदा आपण काय करायच्या, किमती ठेवायच्या. ठेवूया किमती, ए ची किंमत काय आहे बघा, सी के स्क्वेअर, मायनस बी ची किंमत काय आहे, दोन सी के छेद ए ची किंमत पुन्हा सी के वर्ग वजा चार सी, सी ची किंमत नाही आहे ते तशीच लिहायची. ओके, आता पुन्हा कॉमन निघतोय, पुन्हा कॉमन निघणार आहे. सी के वर्गातून परत सी के कॉमन काढला, कंसात काय राहील, के वजा दोन एवढंच राहील अपॉन, इकडं काय राहील बघा, छेदामध्ये सी कॉमन निघाला, कंसात काय राहील, के वर्ग वजा चार. आता सी ला सी कॅन्सल झालं, बरोबर के कंसात के वजा दोन अपॉन के वर्ग वजा चार, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गच्या विस्ताराप्रमाणे ह्याचे विस्तार पडतील, के मायनस टू के प्लस टू. पुन्हा के मायनस टू ला के मायनस टू हा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि या ठिकाणी बाजू येईल के अपॉन के प्लस टू. म्हणजे बघा या ठिकाणी के अधिक दोन के छेद के अधिक दोन के छेद के अधिक दोन आले, दोन्ही बाजू समान आल्या, म्हणून लिहायचं. म्हणून एलएचएस बरोबर आरएचएस. परत तुम्ही या ठिकाणी जे गणित लिहिलंय बघून ते गणित या ठिकाणी परत लिहायचं आणि परत हे सिद्ध म्हणायचं. समजलं मित्रांनो, बघूया प्रश्न क्रमांक 11. 11 साठी तुम्हाला काय सांगितलंय, सोडवा सॉल्व. आता मित्रांनो असलं गणित मागं पण येऊन गेले, मी एकच पद्धत वापरा म्हणून सांगितलं. इथं समान गुणोत्तराच्या सिद्धांतानं जरी सुटत असलं तर या ठिकाणी काय करा, 11 प्रश्नामध्ये मी ओरली घेतो गणित, म्हणजे आपला प्रॉब्लेम सेट या ठिकाणी संपतोय. पहिल्यांदा अल्टरटेंडो करा, पहिल्यांदा अल्टरटेंडो एकांतर क्रिया करा, पहिल्यांदा काय करा एकांतर क्रिया करा, आणि एकांतर क्रिया करून दोन्ही बाजूला एक छेद सहा एक्स न गुणावं लागेल आणि परत तुम्हाला डिव्हायडेंडो करावी लागेल आणि परत अशा प्रकारचं गणित झालंय, तुम्ही नक्कीच बघा. 12 प्रश्नामध्ये काय करायचं आहे मित्रांनो, तर 12 प्रश्नामध्ये मधल्या राशीला बहुधा 3/3 न गुणावं लागेल आणि 3/3 जर जास्ती होत असेल सुटत नसेल तर 5/5 न गुणून बघा. म्हणजे बहुधा 3/3 न गुणावं लागेल, कोणती राशी घ्यायची, झेड वजा वाय अपॉन झेड वजा एक्स, याला 3 न गुणायचं, म्हणजे 3/3 y/3z/3x होईल. आणि पुन्हा बाय इक्वल रेशियो थेरम समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार सगळ्यांची बेरीज करायची, बरोबर बेरजेत तुम्हाला सिम्प्लिफाय केलं की संक्षिप्त रूप दिलं की एक्स अपॉन वाय येईल. 13 प्रश्न स्टार जरी केलेला असला तर एक्स अपॉन ए सिद्ध करायला काय सांगितलंय बघा, एक्स अपॉन ए इज इक्वल टू वाय अपॉन बी इज इक्वल टू झेड अपॉन सी. सरळ सरळ मित्रांनो, बरोबर के माना, समान गुणोत्तराचा सिद्धांत मांडा, दोन्ही तिन्हीची तिन्ही न्यूमिनेटरची बेरीज करा, छेदात पण बेरीज करा, कॉमन तुम्हाला काढावं लागेल, 3 समान कंसांबद्दल 1 कंस येईल आणि अशा पद्धतीनं तुमचं एक्स अपॉन ए इज इक्वल टू वाय अपॉन बी इज इक्वल टू झेड अपॉन सी येईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपला या ठिकाणी प्रॉब्लेम सेटही संपला, म्हणजे अख्खं प्रकरण 4 आपलं संपलं. म्हणजे 53 पासून आपण या उदाहरणाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे या प्रकरणाचे 14 व्हिडिओ झालेले आहेत.
14 व्हिडिओ ओळीने बघा आणि हे 14 व्हिडिओ बघितलं की तुम्हाला 100% प्रश्न कव्हर झालेले दिसतील। आज आपण या व्हिडिओ मध्ये इथंच थांबूया। तुम्हाला माझं मार्गदर्शन कसं वाटतंय मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, शाळेतील विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर पाठवा। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये नवीन प्रकरणासह। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।